1975 साली एका कादंबरीची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात झाली होती. ज्येष्ठ लेखक भाऊ पाध्ये यांनी लिहिलेल्या त्या कादंबरीचं नाव होतं राडा. मुंबईतला तरुण नायक आणि राड्याची पार्श्वभूमी, त्याच्या कुटुंबाची आणि शिवसैनिकांची. मुंबईतला शिवसेनेचा शाखाप्रमुख, त्याचे शिवसैनिक, त्यांचे राडे, बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेची पक्षवाढ, अशा सगळ्या गोष्टींचे संदर्भ भाऊ पाध्येंनी या कादंबरीत दिले. कादंबरी गाजली आणि शिवसैनिकांनी या कादंबरीवरूनही राडा केला. कादंबरी जाळण्यात आली, प्रसिद्ध करायला विरोध झाला आणि शिवसैनिक आणि राडा हे समीकरण आणखी चर्चेत आलं. शिवसैनिकांचे राडे कायम वेगळे असायचे. कधी दम देणारे, कधी आंदोलन करणारे, कधी सत्याग्रह करणारे आणि कधी राजकीय हत्येपर्यंत पोहोचलेले. मागच्या आठवडाभरात राज्यात दोन प्रकरणं गाजली. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. तर मॉरिस नोरोनानं ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. घोसाळकर यांचा मृत्यू झाला तर महेश गायकवाड थोडक्यात बचावले. दोघांवर झालेल्या हल्ल्याचं कारण तात्कालिक असलं तरी वादाला राजकीय पार्श्वभूमी होती. पण शिवसेना आणि सामान्य माणसासाठीचे, नेत्यांसाठीचे राडे हे समीकरण जसं पहिल्यापासूनचं, दुर्दैवानं तसंच शिवसेना आणि राजकीय हत्या हे सुद्धा. अभिषेक घोसाळकर यांच्या आधीही शिवसेनेच्या इतिहासात राजकीय हत्या घडल्या आहेत, ज्यात कधी शिवसैनिक बळी पडले तर कधी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. महाराष्ट्राला हादरवणारी ही हत्यांची प्रकरणं होती काय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. शिवसेनेच्या इतिहासातली पहिली गाजलेली हत्या होती कॉम्रेड कृष्णा देसाई यांची, ज्यात खुद्द बाळासाहेब ठाकरेंवर आरोप झाले होते. हे प्रकरण घडलेलं 5 जून 1970. 1966 साली स्थापन झालेली शिवसेना मुंबईत आपली पाळंमुळं रुजवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मुंबईत कम्युनिस्टांचा मोठा प्रभाव होता. लालबाग परळ भागात आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांचं वर्चस्व होतं. कामगारांमध्ये कॉम्रेड देसाई प्रचंड लोकप्रिय होते. शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यातल्या छुप्या संघर्षानं हिंसक रूप घेतलं होतं. मुंबईतल्या कम्युनिस्टांचं ऑफिस असलेली दळवी बिल्डिंग शिवसैनिकांनी उद्ध्वस्त केली. बाळासाहेब ठाकरेंचं आम्हाला दळवी बिल्डिंग जाळायची होती असं वक्तव्य गाजलं आणि या संघर्षाला धार आली. त्यातूनच परळचे आमदार आणि क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या झाली. 5 जूनच्या रात्री काही कामगारांसोबत तावरी पाड्याच्या मिलमध्ये बसलेल्या कॉम्रेड देसाईंना काही तरुणांनी बाहेर बोलवलं आणि अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यावर गुप्तीनं वार केले. कॉम्रेड कृष्णा देसाईंचा खून झाला. सगळी मुंबई हादरली. मुंबईत कामगारांची प्रचंड गर्दी जमली. देसाईंच्या अंत्ययात्रेतच कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी या हत्येला बाळासाहेब ठाकरे आणि वसंतराव नाईक जबाबदार आहेत असं वक्तव्य केलं. मराठा दैनिकानं आपल्या 8 कॉलम हेडलाईनमध्ये याच आरोपाचा पुनरुच्चार केला. बाळासाहेब ठाकरेंना याबद्दल अनेकदा प्रश्न विचारण्यात आले, पण आपणही या हत्येचा निषेध करतो आणि यात आपला काहीही संबंध नाही असंच ते सांगत आले. या हत्येप्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या विश्वनाथ खटोटे यांनी जर आम्ही त्यांना मारलं नसतं तर त्यांनी साहेबांना मारलं असतं असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ बाळासाहेब ठाकरेंशी जोडला गेला. तर बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंना दिलेल्या मुलाखतीत कृष्णा देसाई मला ठार करायला निघाला होता असं म्हणाले होते. कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक निवडून आले आणि शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत पोहोचला. कॉम्रेड देसाईंच्या हत्येमुळं मुंबईचं, महाराष्ट्राचं, कम्युनिस्टांचं आणि शिवसेनेचंही राजकारण बदलून गेलं. शिवसेनेच्या इतिहासातली दुसरी गाजलेली हत्या म्हणजे श्रीधर खोपकर प्रकरण, ज्यात आनंद दिघेंवर टाळा लागला होता. 1989 ठाण्यात महानगरपालिका निवडणुका झाल्या, पण शिवसेनेचा महापौर बसणार की काँग्रेसचा याचा फैसला महत्वाचा होता. एकेका मताचा प्रश्न होता. आनंद दिघेंवर शिवसेनेच्या प्रकाश परांजपेंना निवडून आणायची जबाबदारी होती. शिवसेनेचं पारडं जड होतं, पण महापौर आणि उपमहापौर दोन्ही निवडणुकीत शिवसेना हरली फक्त एका मतानं. सेनेच्या एका नगरसेवकाचं मत फुटलं होतं. बाळासाहेबांनी हा नीचपणा असल्याची टीका केली आणि त्यानंतर आनंद दिघेंनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत गद्दारांना क्षमा नाही अशा आशयाचं वक्तव्य केलं आणि सगळ्या ठाण्यात गद्दार कोण याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. महापौर पदाच्या निवडणुकीला महिना उलटून गेला आणि ठाण्याच्या लुईसवाडीत राडा झाला. शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर लुईसवाडी भागात आलेले असताना त्यांचा दिवसाढवळ्या
तलवारीनं वार करून खून करण्यात आला. खोपकर हत्या प्रकरणात शिवसेनेच्या 52 नगरसेवकांना अटक करण्यात आली आणि कट रचल्याच्या आरोपात अटक झालेल्या आनंद दिघेंवर टाळा लागला. आनंद दिघे अटकेत असताना ठाण्यात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यांच्या सुटकेपर्यंत हे प्रकरण प्रचंड गाजलं आणि नंतर इतिहासाच्या पानात हरवून गेलं. शिवसेनेच्या इतिहासातलं तिसरं गाजलेलं हत्या प्रकरण सांगता येतं ते श्रीधर नाईक हत्येचं, ज्यात आरोपी म्हणून नारायण राणेंचं नाव आलं होतं. मुंबईबाहेर शिवसेना मोठी करायची होती तेव्हा कोकणाची जबाबदारी मिळाली नारायण राणेंना. बाळासाहेबांचा राणेंवर प्रचंड विश्वास होता. राणे ही तेव्हा धडाडीचे शिवसेना नेते म्हणून शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांनी सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचा प्रसार करायला सुरुवात केली. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनं कोकणाला आपला बालेकिल्ला बनवलं होतं. काँग्रेसच्या श्रीधर नाईकांचं नाव तेव्हा कणकवलीत गाजत होतं. मात्र अशातच 22 जून 1991 सकाळी श्रीधर नाईकांवर हल्ला झाला. मुंबईच्या भाडोत्री गुंडांनी केलेल्या हल्ल्यात नाईकांचा जीव गेला. राजकीय वैमनस्यामधून ही हत्या झाल्याचं बोललं गेलं. कोकणात पहिल्यांदाच राजकीय हत्या घडली. साहजिकच सगळ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणात नारायण राणेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं. कोर्टात दाखल झालेल्या आरोपपत्रात त्यांचं नाव होतं पण 5 वर्षांनी त्यांची निर्दोष मुक्तता झाली. कोर्टानं निर्दोष ठरवलं असलं तरी आजही विरोधक नारायण राणेंवर या प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप करत असतात. शिवसेनेच्या इतिहासातलं चौथं गाजलेलं हत्या प्रकरण होतं जयंत जाधव यांचं. जयंत जाधव यांना बाळासाहेब ठाकरे आपला मानसपुत्र मानायचं. मुंबईत झालेल्या दंगलीनंतर गँगस्टर अरुण गवळी आणि शिवसेनेचं सूत जुळलं होतं. बाळासाहेबांनी जाहीरपणे केलेलं तुमचा दाऊद तर आमचा गवळी हे वक्तव्य किंवा मुंबईत आयोजित केलेल्या महाआरत्या या ही नवी युती उघडपणे दाखवत होत्या. पण 1995 शिवसेना सत्तेत आली आणि गवळी शिवसेना हे संबंध फिसकटले. गवळीला अटक झाली. त्याची रवानगी आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरच्या तुरुंगात करण्यात आली. शिवसेना सत्तेत असूनही आपल्याला झालेली अटक, प्रतिस्पर्धी अमर नाईक अश्विन नाईकला मिळालेली सूट यामुळं गवळी नाराज होता. त्यात गवळीचा खास माणूस ललित शहानं गवळीला अमरावतीच्या जेलमध्ये शिफ्ट करणार असल्याचा निरोप दिला आणि हा आदेश बाळासाहेबांचे मानसपुत्र जयंत जाधव यांनी दिलाय. जाधव हे अमर नाईकच्या मैत्रीसाठी असे निर्णय घेत आहेत असंही सांगितलं. साहजिकच अरुण गवळी चिडला आणि 30 एप्रिल 1996 जयंत जाधव यांची दादरमध्ये त्यांच्या घराजवळ भर दिवसा हत्या झाली. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ज्या व्यक्तीला मानसपुत्र मानत होते त्यांची दादरमध्ये हत्या होणं हा प्रचंड मोठा धक्का होता. या प्रकरणात अरुण गवळीला अटक झाली पण साक्षीदार फितूर झाल्यामुळं तो सुटला. जेलमधून बाहेर आल्यावर त्यानं अखिल भारतीय सेनेची स्थापना केली आणि जाधव यांच्या हत्येमुळे मुंबईतल्या राजकारणानं आणखी एक वळण घेतलं. शिवसेनेच्या इतिहासातलं 5वं गाजलेलं प्रकरण होतं नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येचं. या प्रकरणातच अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली. या हत्येला पार्श्वभूमी होती मुंबई महानगरपालिका निवडणुकीची. जामसंडेकर यांना 2 मार्च 2007 भर दिवसा घरात घुसून गोळ्या मारण्यात आल्या. 2008 या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा आरोपींनी अजित राणे आणि प्रताप गोडसे ही दोन नावं घेतली. 2007 झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत जामसंडेकर यांचा फक्त 367 विजय झाला होता. त्यांनी पराभूत केलं होतं अरुण गवळीचा पक्ष अखिल भारतीय सेनेचा उमेदवार अजित राणेंना. तर प्रताप गोडसे अखिल भारतीय सेनेचा कार्यकर्ता. पण या दोघांना सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी या हत्येची सुपारी दिली होती. त्यातून राणे आणि गोडसेनं या दोघांची अरुण गवळीसोबत भेट करून दिली. सुर्वे आणि भिंताडे यांनी गवळीला जामसंडेकर यांच्या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी दिली असं तपासात पुढे आलं. अखिल भारतीय सेना पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या प्रताप गोडसेनं या प्रकरणात शूटर्स आणले होते पण हत्या गवळीच्या आदेशामुळे झाल्याचं कोर्टात स्पष्ट झालं आणि 2012 अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली. जामसंडेकर यांच्या हत्येमागं जमिनीचे वाद हे कारण असल्याची चर्चा होती पण भिंताडे आणि सुर्वे यांनी सुपारी दिलेली राजकीय वैमनस्यातून. त्यातूनच मुंबईत शिवसेना नगरसेवकाची घरात घुसून हत्या करण्यात आली. गवळी विरुद्ध शिवसेना हे प्रकरण इतकं टोकाला गेलं की यातूनच शिवसेनेचे आमदार आणि कामगार युनियनचे नेते रमेश मोरे, सेना नेते केदारी रेडेकर यांच्याही गवळी टोळीकडूनच हत्या झाल्याचं सांगण्यात येतं. ही 5 सगळ्या महाराष्ट्रभर प्रचंड गाजली होती. पण ही एवढीच प्रकरणं होती का? तर नाही.
शिवसेनेच्या इतिहासात गाजलेलं 6वं हत्या प्रकरण होतं परळचे आमदार विठ्ठल चव्हाण यांचं. 1990 आमदार झाल्यावर 2 वर्षात त्यांची हत्या झाली. दाऊदचा खास माणूस अशी ओळख मिळवलेल्या गुरु साटमनं सत्ता आणि वर्चस्वाच्या लढाईतून 1992 चव्हाण यांचा खून केला. याच खुनामुळं गुरु साटम दाऊदच्या डोळ्यात भरला आणि भारताबाहेर जाणं त्याच्यासाठी सेफ बनलं. शिवसेनेच्या इतिहासातलं 7वं गाजलेलं प्रकरण म्हणून छोटा शकील विरुद्ध शिवसेना या वादाकडे पाहता येतं. बाळासाहेब ठाकरेंच्या "तुमचा दाऊद तर आमचा गवळी" या वक्तव्याचा गवळीवर सकारात्मक परिणाम झाला असला तरी आपल्याला पाकिस्तानी आणि मुस्लिम म्हणणं दाऊद टोळीच्या जिवारी लागलेलं. या छोटा राजांना कंपनीमधून एक्झिट घेतल्यानंतर सगळी सूत्र छोटा शकीलच्या हाती आली. तेव्हा त्यानं 1992-93 दंगलीत ज्या शिवसेना नेत्यांची नावं पुढे आली होती त्यांना टार्गेट करायचं ठरवलं. यासाठी त्याला ISI मदत केली असंही सांगण्यात येतं. बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचे पडसाद मुंबईच्या रस्त्यांवर दिसायला लागले. छोटा शकीलनं मुंबईत शूटर्सची फौज तयार केली, त्यांना लेटेस्ट शस्त्र मिळवून दिले. मुंबईचे माजी महापौर सेना नेते मिलिंद वैद्य यांनी दंगलीला उत्तेजन दिलं असा ठपका श्रीकृष्ण आयोगानं त्यांच्यावर ठेवला होता. शकीलच्या माणसांनी वैद्य यांच्यावर 2 हल्ला केला पण गोळ्यांचा वर्षाव होऊनही 2 वेळेस मिलिंद वैद्य बचावले. पण त्यांच्यासारखं नशीब शिवसेनेचे शाखाप्रमुख विवेक केळकर यांचं नव्हतं. शकीलच्या शूटर्सनी विवेक केळकर यांना त्यांच्या ऑफिसमध्ये शिरून मारलं. रिझर्व्ह बँकेत नोकरी करणाऱ्या शाखाप्रमुख शिवाजी चव्हाण यांची 2000 गोरेगाव स्थानकावर हत्या झाली. एप्रिलमध्ये मालाडमधले शाखाप्रमुख बबन सुर्वे यांचा खून झाला. सप्टेंबर महिन्यात रमाकांत हडकर या शिवसैनिकाचा खून झाला. राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार असताना छोटा शकीलनं शिवसैनिकांच्या हत्येचं सत्र घडवून आणलं होतं. ज्येष्ठ पत्रकार एस हुसेन झैदींच्या भायखळा ते बँकॉक या पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार शकीलच्या शूटर्सची एवढी दहशत पसरली होती की शिवसेना नेते भीतीच्या सावटाखाली होते. शाखाप्रमुख आपल्यासोबत बॉडीगार्ड घेऊन फिरत होते. बाळासाहेब ठाकरेंनी या सगळ्या हत्यांमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चिथावणी आहे असा आरोप केला होता. थोडक्यात शिवसेनेच्या इतिहासात राड्यांच्या पलीकडे राजकीय हत्यांची ही 7 प्रचंड गाजली. यातल्या काही प्रकरणांमुळे शिवसेना डॅमेज झाली, काही प्रकरणांमुळे शिवसेनेला बूस्ट मिळाला, तर सत्तेत असताना झालेल्या प्रकरणांमुळे शिवसेना बॅकफूटवरही गेली. राजकारणात उतार चढाव येत राहिले पण या राजकीय हत्यांमध्ये गेलेले जीव मात्र परत आले नाहीत. हा इतिहास आणि सध्याच्या घडामोडी याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.